नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. संत गजानन महाराज मंदिर परिसरातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जात तहसील परिसरात पोहोचला. येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष शकुंतला भूज यांच्या हस्ते तहसीलदार शिल्पा बोबडे यांना 3000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा 2019 मंजूर केला आहे. या कायद्यात आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हा कायदा राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य आहे. कायदा कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी धर्मातील अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देणारा हा कायदा आहे. MC News करता आयुषी दुबे, शेगाव.